नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MOP आणि SOP मध्ये काय अंतर आहे, म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश यामध्ये काय फरक आहे, या संदर्भात सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर का आपण या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल आपण जरूर सबस्क्राइब करावे, आणि जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करावे। चला तर मग शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शेतकरी बंधूंनो, सर्वात आधी आपण त्यांचा कलर बघूया, ते कसं दिसतं। तर म्युरेट ऑफ पोटॅश हे थोडंसं लालसर कलरचं दिसते, आणि सल्फेट ऑफ पोटॅश हे पांढऱ्या कलरचं असून हे क्रिस्टलाईन असतं। तर हे त्यांच्या दिसण्यामध्ये तुम्ही फरक पाहू शकतात। त्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅशला पोटॅशियम क्लोराईडसुद्धा म्हणतात, यामध्ये क्लोराईड अवेलेबल असते, उपलब्ध असते, परंतु सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये क्लोराईड हे नसते। त्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅश हे आपण क्लोराईडयुक्त जे पिके आहेत त्यामध्ये देऊ शकतो, किंवा क्लोराईड किंवा क्लोराईड रेझिस्टंट जे पिके असते त्यांना आपण देऊ शकतो, परंतु क्लोराईड संवेदनशील जे पिके आहेत त्यांना आपण MOP हे देऊ शकत नाही। त्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पोटॅश हा फक्त एकच घटक असतो, परंतु सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये पोटॅश आणि सल्फर हे दोन घटक असतात। म्युरेट ऑफ पोटॅश हा नैसर्गिकरित्या खाणींमध्ये सापडतो, त्यामुळे याची किंमत कमी असते, परंतु सल्फेट ऑफ पोटॅश हे जे नैसर्गिकरित्या MOP मिळतं त्यावर प्रोसेस करून सल्फेट ऑफ पोटॅश बनवलं जातं, आणि त्यामुळे यामध्ये पोटॅश आणि सल्फर हे दोन घटक असून आणि प्रोसेससुद्धा होते, त्यामुळे याची किंमत नक्कीच म्युरेट ऑफ पोटॅशपेक्षा जास्त असते। त्यानंतर कोणकोणत्या पिकांमध्ये आपण MOP आणि कोणकोणत्या पिकांमध्ये SOP वापरायला पाहिजे ते आपण पाहूया। तर जे क्लोराईडयुक्त पिके आहेत ज्यामध्ये आपण MOP वापरायचं आहे ते कोणते पिके आहेत ते बघूया। तर शुगर बीट आणि नारळ हे जे पिके आहेत हे क्लोराईडयुक्त पिके आहेत, यामध्ये आपण MOP वापरायचं आहे। त्यानंतर क्लोराईड रेझिस्टन्स कोणते आहेत ते पिके आपण बघूया, जिथं आपण MOP टाकू शकतो। तर मक्का, कापूस, सोयाबीन, ऊस, केळी, चेरी, गोबी, रबर, तांदूळ, भुईमुंग या पिकांमध्ये आपण MOP हे खत वापरू शकतो, क्लोराईडयुक्त खत वापरू शकतो। त्यानंतर अशी पिके की ज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण क्लोराईड टाकलं तर चालून जाते ती पिके बघूया, परंतु या पिकांमध्ये आपण विशेषतः सल्फेट ऑफ पोटॅश हेच खत वापरायला पाहिजे, SOP वापरायला पाहिजे। तर ती पिके कोणती ते पाहूया। तर अंगूर, टमाटर, मटर, पालक, गाजर, अननस, काकडी, चहा, कॉफी या पिकांमध्ये आणि मुळा या पिकांमध्ये आपण सल्फेट ऑफ पोटॅश हेच खत वापरायला पाहिजे। त्यानंतर क्लोराईड संवेदनशील कोणते पिके आहेत ते आपण पाहूया, की ज्यामध्ये आपण MOP वापरू शकत नाही, फक्त सल्फेट ऑफ पोटॅश हेच आपल्याला वापरायचं आहे। तर ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, आंबा, मिरची, अव्हॅकॅडो, काजू, बदाम, काकडी, खरबूज, कांदा या पिकांमध्ये आपल्याला SOP वापरायचं आहे। तर या प्रकारे आपण MOP आणि SOP मधील फरक जाणून घेतला। जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करावे। धन्यवाद शेतकरी बंधूंनो।